नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत. हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे MPSCच्या 2018 आत्ता जे 1 फेब्रुवारीला त्यांनी प्रस्तावित टाईम टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्यांना मागणीपत्रक प्राप्त झालेलं आहे. साधारणतः 19 व 26 डिसेंबर 2017 रोजी त्यांना मागणीपत्र आलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की यावर्षी साधारणतः जागा किती येतील. मला वाटतं आम्हाला जो आत्ता माहितीचा का अधिकार जो 1 फेब्रुवारी 2018 रोजीचा जो आत्ता सध्याला सगळ्यांकडे आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये Class 1 च्या 47 आणि Class 2 च्या 66 जागा सध्याला अवेलेबल आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की साधारणतः हाच सेम 1 फेब्रुवारी 2017 एक GR आपल्याकडे आहे जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता 47 सीट्स रिकाम्या आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आणि सहाय्यक अभियंता सरणी 1 याच्या 66 जागा शिल्लक आहेत असं त्यांनी 1 फेब्रुवारी 2017 सांगितलं होतं. त्यापैकी 2017 जी भरती झाली त्याच्यामध्ये काही जागांचा त्यांनी समावेश केला होता. तर त्यामुळे आणि आत्ता सध्याला जे 2018 जे मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे, तर आमच्या माहितीनुसार AEE च्या 28 आणि AE2 आणि AE1 मिळून 65 इरिगेशन डिपार्टमेंट आणि PW डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटनी साधारणतः 93 जागेंची मागणी ही MPSCला केलेली आहे. परत एकदा सांगतो, AEE 28 जागा, इरिगेशन डिपार्टमेंट आणि PW डिपार्टमेंट दोन्ही मिळून, क्लास AE2 आणि AE1च्या दोघांच्याही मिळून 65 पोस्ट, अशा टोटल 93 पोस्टचं मागणीपत्र MPSCला गेलेलं आहे. हे सध्याला प्रथम मागणीपत्रक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल, मागचा जर इतिहास पाहिला, तर जागांच्या संख्येमध्ये नेहमी वाढ होते. कधी प्रीच्या ॲडव्हर्टाईजमेंटच्या वेळेस होते किंवा प्री एक्झाम झाल्यानंतरही होते, मेन्स एक्झामच्या वेळेसही जागांमध्ये वाढ होते. आत्ता सध्याला ज्या जागा आलेल्या आहेत साधारणतः 93 to 100 जागेच्या आसपास ह्या जागा राहणार आहेत. मला वाटतं की मुलांनी किती जागा येतील याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपला अभ्यास झालेला आहे का, प्रीचा किंवा मेन्सचा अभ्यास आपला झालेला आहे का, याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पहा, मागच्या वेळेस 199 जागा होत्या आणि ओपनचा कट ऑफ जो आलेला होता तो 34 मार्क्सचा आलेला होता. आत्ता जर जागा ह्या प्रमाणामध्ये जर कमी झाल्या किंवा कमी जागा जर आल्या तर कट ऑफ हा निश्चित 45+ हा राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एकच सांगणं आहे, जागेंचा फारसा विचार न करता मला वाटतं की तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या नियोजनावरती लक्ष दिलं पाहिजे. आत्ता तुमची 2018 प्री एक्झाम ही 8 जुलै 2018 आहे आणि मेन्स एक्झाम ही 25 नोव्हेंबर 2018 आहे. म्हणजे दिवस हे तसे कमीच राहिलेले आहेत आपल्याकडे आणि अभ्यासाची कॉम्पिटिशन दिवसेंदिवस पाहता तुम्ही अभ्यासाला जोमाने तयारी करायला हवी. निश्चितपणे बाकीच्या डिपार्टमेंट्स, बाकीच्या पोस्ट ज्या आहेत, बऱ्याचशा ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत, त्याचं मागणीपत्रकच गेलेलं नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही एक शंका आहे की आपलं ॲडव्हर्टाईजमेंटच येईल का नाही. पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये ती कुठलीही शंका नसून मागणीपत्र गेलेलं आहे, 93 जागेंचं मागणीपत्रक आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा आणि 2018 आपल्याला पोस्ट मिळेलच याचा निर्धार करून एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून अभ्यासाला लागा. हीच तुम्हाला इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे शुभेच्छा. धन्यवाद.